जीएसटी परिषद होती है, कोरोना लस आणि औषधांना कर सवलत देण्याची शक्यता आहे। या परिषदेमध्ये याबाबतची चर्चा होणार आहे। आज जीएसटी परिषदेची बैठक आहे आणि त्यात याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो। महसुलात भर टाकण्यासाठी म्हणून प्रयत्न करणं तसंच औषध आणि लसींना कर सवलत देण्याचा विचार करणं अशा कात्रीत जीएसटी काउन्सिल आहे। राज्यांना प्रतिनिधित्व असणारी ही बैठक तब्बल 8 महिन्यांनंतर होती आहे। कोविडशी संबंधित उपचार योग्य औषधं तसंच 7 प्रतिबंधक लसींना करमुक्त केलं जाण्याबाबत निर्णय होऊ शकतो। राज्यांना 2.69 लाख कोटी रुपयांची महसुली भरपाई देण्याबाबतही पाऊल अपेक्षित आहे। ही भरपाई उसनवारी करून नव्हे तर केंद्राने थेट महसूल प्रदान करून करावी अशी मागणी बिगर भाजप शासित राज्यांची आहे। आई भवानीचा गजर म्हणजे विठू माऊलीचा गजर म्हणजे जळगाव जिल्ह्यात पाऊस झाला। रावेर तालुक्यामध्ये आईनपूर विटवा निंबोलासह परिसरामध्ये गारपीट होऊन केळीच्या बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अनेक ठिकाणी वादळाच्या तडाख्यानं घरांवरचे पत्रे उडाले त्यामुळे मोठं नुकसान झाले। सुलवाडी आणि चिंचफाटा या रस्त्यावर झाडं उन्मळून पडल्यामुळे वाहतूकही ठप्प झाली होती। वाशिम जिल्ह्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला। कारंजा मंगळूरपीर मालेगाव रिसोड आणि वाशिम तालुक्यातल्या काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला। या उकाड्यामुळे त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला। मात्र हवेमुळे काही ठिकाणी झाडं तुटल्यानं विद्युत पुरवठा खंडित झाला होता। पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात काही भागात गारांचा पाऊस पडला। मेघगर्जनेसह तासभर पाऊस झाला। आठवडाभर उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे थोडा दिलासा मिळाला। औरंगाबाद जिल्ह्यात संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। पैठण तालुक्यातल्या पाचोडसह अनेक गावांमध्ये या मुसळधार पावसानं हजेरी लावली। यात फळबागांचं नुकसान झालंय तर अनेक घरांवरचे पत्रे उडून गेलेत। 1 जूननंतर लॉकडाऊन आणखी वाढवणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तसे संकेत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। रुग्णसंख्या कमी होत असली तरी गेल्या वर्षीच्या सप्टेंबर एवढे ऍक्टिव्ह रुग्ण राज्यात आहेत। शिवाय म्युकर मायकोसिसचा धोका वाढलाय त्यामुळे एकदम लॉकडाऊन न उठवता तो 1 जूननंतर वाढवून मग हळूहळू टप्प्याटप्प्यानं कमी करावा अशी चर्चा मंत्रिमंडळात झाली। तर 10वीची परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम आहे। त्याबाबतचा जीआर आज काढला जाणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे। 10वीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करून त्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतलाय। मूल्यमापनासाठी 9वी आणि 10वीतल्या आतापर्यंतच्या गुणांचा आधार घेतला जाणार आहे। सीबीएसई बोर्डाची 12वीची परीक्षा केवळ 30 मिनिटांचीच होऊ शकते। 32 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी अशी परीक्षा घेण्याची तयारी दाखवली त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक हे 1 जूनला 12वीच्या परीक्षांच्या तारखेची घोषणा करतील। या परीक्षेमध्ये बहुपर्यायी प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले जाऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्यात मृतांच्या संख्येत घट झालेली आहे। नव्या बाधितांची संख्या सुद्धा घटली आहे। काल दिवसभरात राज्यात 21,273 नव्या बाधितांची नोंद झाली आहे। हे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये 60,000 वरून 21,000वर आलं आहे। त्यासोबतच काल दिवसभरात 34,370 रुग्ण कोरोनामुक्त झालेत। लाल मातीतली कुस्ती म्हणजे